मुलांनो, कालच्या तासाला आपण सराव संच 4.1 मधील काही उदाहरणं पाहिलेली होती, तर आजच्या तासाला आपण सराव संच 4.1 मधील पुढील उदाहरणे पाहणार आहोत. तर मुलांनो, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 असा आहे की एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील. तर पहा मुलांनो, याच्यामध्ये आपण काय करूया, आता घर बांधण्यासाठी बांधण्यास लागणारी माणसे एक्स म्हणू, लागणारी माणसे किती म्हणू आपण, एक्स म्हणू एक्स, व लागणारे दिवस म्हणजे कशासाठी, घर बांधण्यासाठीच लागणारे दिवस आपण वाय म्हणूया. ठीक आहे. आता पहा मुलांनो, याच्यामध्ये जर आपण घर बांधण्यासाठी लागणारी माणसांची संख्या जर वाढवली तर ते घर आपल्याला कमी दिवसांमध्ये बांधून होणार आहे, आणि जर आपण घर बांधण्यासाठी लागणाऱ्या माणसांची संख्या जर कमी केली तर तेच घर बांधण्यासाठी आपल्याला जास्त दिवस लागतील. म्हणजेच हे उदाहरण जे आहे, हे उदाहरण कशाचं आहे, व्यस्त प्रमाणाचं आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला, तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये सम प्रमाण आणि व्यस्त प्रमाण झालेलं आहे, तर त्याच्यावरून हे जे उदाहरण आहे ते उदाहरण कशाचं आहे, व्यस्त प्रमाणाचं आहे. मग आपण आता हे सोडवूया. पहा कसं आहे, तर एक्स आणि वाय यांच्यामध्ये काय आहे, व्यस्त प्रमाण आहे. एक्स हे वायशी व्यस्त प्रमाणात आहे. ठीक आहे, मग आपण इथे काय करतो, एक्स बरोबर के गुणिले 1/y म्हणजे काय, तर एक्स गुणिले वाय बरोबर के. ह्या ज्या दोन राशी आहेत, दोन गोष्टी आहेत, घर बांधण्यासाठी लागणारी माणसे आणि लागणारे दिवस, यांचा जो गुणाकार आहे तो कसा येतो मुलांनो, स्थिर येतो. ठीक आहे, तर मग आता पहा याच्यामध्ये सुरुवातीला काय दिलेलं आहे, की 3 व्यक्तींना घर बांधण्यासाठी 8 दिवस लागतात. म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर किती आहे, 3, आणि वाय बरोबर किती आहे, 8. ठीक आहे, मग आता यांच्यामध्ये जो गुणाकार आहे, जो की स्थिरांक असतो, तो आपण सुरुवातीला काढून घेऊया. एक्स ची किंमत इथे 3 आहे, एक्स गुणिले वाय बरोबर के. एक्स किती, 3, वाय ची किंमत किती आहे, 8, म्हणजे के. के बरोबर किती आलं, 8 × 3 = 24. ठीक आहे, म्हणजे यांचा जो गुणाकार आहे, जो की स्थिर असतो, तो किती आलेला आहे, या ठिकाणी 24 आलेला आहे. आणि आता याच्यावरून आपण तेच घर बांधण्यासाठी आपल्याला 6 दिवस दिलेले आहेत, की ते घर आपल्याला 6 दिवसांमध्ये बांधून पूर्ण करायचंय. मग त्यासाठी किती दिवस लागतील, तर पहा किती माणसे लागतील, तर आपल्याला एक्स माहिती नाहीये किती आहे, आपल्याला त्यांनी वाय दिलेला आहे किती दिवस आहे, 6 दिवसांमध्ये ते घर बांधायचंय. तर पहा याच्यामध्ये व्यस्त प्रमाणाचं जे समीकरण आहे ते आहे एक्स गुणिले वाय बरोबर के. याच्यामध्ये एक्स ची किंमत आपल्याला काढायची, वाय किती आहे, 6, आणि के किती आहे, 24. मग एक्स बरोबर किती येणार आहे, 24, आणि हे 6 इकडे गुणिले आहेत, तिकडे गेल्यानंतर काय होतील, ते भागिले होतील. मग 6 × 6 = 24, म्हणजे ते एक्स बरोबर किती आलं, 4. एक्स बरोबर किती आलेलं आहे या ठिकाणी, 4. म्हणजे तेच घर बांधण्यासाठी 6 व्यक्तींना 6 दिवसात जर तेच घर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला किती माणसे लागतील, 4 माणसे या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर मुलांनो, हे गणित तुम्हाला समजलेलं असेल, तुमच्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता पुढची उदाहरणे पाहूया. आता याच्यामध्ये पहा पुढचं उदाहरण काय आहे, पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा असा पुढचा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत, तर ती जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी घ्यायची आहे. पहा पहिलं आहे 15 × 25. ठीक आहे, हे जे संक्षिप्त गुणोत्तराचं संक्षिप्त रूप दिलेलं आहे आपल्याला, ते आपल्याला शतमानामध्ये काय करायचंय, रूपांतरित करायचंय. म्हणजे हे गुणोत्तर आपण कसं लिहू शकतो, 15/25. ठीक आहे, आता आपल्याला शतमानात रूपांतर करायचंय. म्हणजे मुलांना आपल्याला माहिती आहे शतमान म्हणजे असं गुणोत्तर की ज्याच्या छेदस्थानी 100 असतं. ठीक आहे, म्हणजे इथं जे गुणोत्तर दिलेलं आहे त्याच्या छेदस्थानी किती आहे, 25 आहे. मग याचं रूपांतर जर शतमानात करायचं असेल
तर आपल्याला हे 25 चं रूपांतर कशामध्ये करून घ्यावं लागेल, 100 मध्ये करून घ्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे काय याच्यामध्ये, तर आपण पहिल्या तासाला गुणोत्तराचे काही गुणधर्म अभ्यासलेले होते. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं त्या गुणोत्तरामध्ये की आपण गुणोत्तराचं जे पहिलं पद आणि जे दुसरं पद आहे, किंवा त्याला आपण पूर्वपद आणि उत्तरपद म्हणतो, या दोन्ही पदांना आपण एकाच संख्येने गुणलं आणि भागलं तरी त्या गुणोत्तरामध्ये काही फरक पडत नाही. मग इथं आपल्याला 25 ठिकाणी जर आपल्याला 15 भागिले हे जे 25 आहे, या 25 ठिकाणी 100 आणायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? एकतर आपण याला गुणू शकतो किंवा भागू शकतो. मग भागून समजा आपण कोणत्या संख्येने भागलं तर भागाकार करून इथे 100 येणार आहे का? नाही, निश्चितच आपल्याला काय करावं लागेल, इथं कोणत्या तरी संख्येने गुणावं लागेल. मग अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 25 गुणल्यास इथं 100 येतं? तर मुलांना आपल्याला माहिती आहे 25 4 गुणल्यास त्या ठिकाणी किती येणार आहे? 100 येणार आहे. आणि ज्याप्रमाणे आपण इथं दुसऱ्या पदाला 4 गुणतोय, त्याचाच अर्थ की आपल्याला पहिल्या पदाला आपण कितीने गुणलं पाहिजे? 4 गुणलं पाहिजे. मग किती आले इथे? 15 चौक 60 आणि 25 चौक 100. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे त्याचं शतमान किती आलं मुलांनो? 60%. किती आले याचे शतमान? 60%. ठीक आहे, हे पहिलं उदाहरण होतं. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण जे आहे मुलांना ते आहे 47 7 50. ठीक आहे, म्हणजे हे गुणोत्तर आपण कसे लिहू शकतो? 47/50. ठीक आहे, तर मुलांना आपल्याला माहिती आहे की 50 ज्या वेळेला आपण 2 गुणतो त्यावेळेला तिथे 100 येणार आहे. म्हणून पूर्वपदाला पण 2 गुणावं लागेल आपल्याला आणि उत्तरपदाला पण किती गुणावं लागणार आहे? 2. म्हणजे 47 × 2 किती आले इथे? 94 किती आलेलं आहे इथं? 100. म्हणजेच हे किती आलं? 94%. हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराचं रूपांतर आपण शतमानात केलं तर ते किती येत आहे? 94%. ठीक आहे मुलांना, आता पहा. त्यानंतर आपण पुढचं जे आहे ते प्रश्न पाहूया, किंवा त्याच्या पुढील आहे 546/60. नंतरचं उदाहरण आहे 546/60. ठीक आहे, हे जे गुणोत्तर दिलेलं आहे या ठिकाणी, याच्यामध्ये काय करायचंय? तर जो उत्तर पद आहे याच्यामध्ये आपल्याला 100 करायचं. म्हणजे इथे किती आहे? 600. मग निश्चितच इथं आपल्याला गुणाकार करून चालेल का? नाही, तर काय करावं लागेल इथे या ठिकाणी? आपल्याला भागाकार करावा लागेल. मग 600 किती भागल्यानंतर 100 येणार आहे? तर आपल्याला माहिती आहे मुलांना की 600 ज्या वेळेला आपण 6 भागणार आहोत त्यावेळेला इथे किती येणार आहे? 100 येणार आहे. त्यामुळे आपण इथं कितीने भागायचे? आपण या ठिकाणी 6 भागायचे. ठीक आहे, मग इथं किती आलं बघा बरं, 96/54 आणि 6×1=6 आणि इथं किती येणार आहे? 100. म्हणजे हे गुणोत्तर किती आलं? 91%. किती आलं हे गुणोत्तर मुलांना? 91% हे गुणोत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची उदाहरणं या प्रश्नामध्ये दिलेली आहेत आणि ती उदाहरणं काय करायची? तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा एक प्रश्न आहे, जो प्रश्न मी वाचते मुलांना जरा पहा. पुस्तकामध्ये आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2/5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 होतं, तर आभा आणि तिची आई यांची आजची वये काढा. तर पहा मुलांना, आभा आणि तिची आई यांच्या वयांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 2/5. किती दिलेलं आहे? 2/5. मग पहा इथे आभाचे वय 2x मानू व तिच्या आईचे वय 5x मानूया. कारण एक्स ही काय आहे या ठिकाणी? समान पट आहे. ठीक आहे, आता त्यांनी जी अट दिलेली आहे त्या अटीमध्ये काय दिलेले पहा. दिलेल्या अटीनुसार अट काय दिली? तर आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय किती होतं?
27 वर्ष होतं. मग आता आभासचं वय आजचं किती आहे? आभासचं वय किती आहे? 2x. आणि तिच्या आईचं 5x. म्हणजे 5x मधून जर आपण 2x वजा केले तर ते येणारं जे वय आहे ते कधीचं वय आहे? आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं असणार वय आहे. म्हणजे 5x मधून जर आपण 2x वजा केले तर ते किती येणार आहे? 27 वर्ष. ठीक आहे, आता हे आपण उदाहरण सोडवूया. 5x वजा 2x किती आले? 3x बरोबर 27. मग x बरोबर किती? 27/3. हे जे 3 इकडे गुणिले आहेत ते बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यानंतर काय होतात? भागिले होतात. मग हे किती आलं? 3 × 3 = 3, 3 × 9 = 27. एक्स बरोबर किती आलं? 9. मग याच्यावरून आपण आभाचं आणि तिच्या आईचं वय आपण काढू शकतो. तर पहा या ठिकाणी आभाचे वय किती येणार आहे? आता आभाचे वय किती आहे? 2x. म्हणजेच किती? 2 × 9. म्हणजे किती वर्ष आलं आभाचं वय? 18 वर्ष. आभाचं वय किती आलेलं आहे? 18 वर्ष. आणि तिच्या आईचे वय किती आहे इथं? 5x. म्हणजेच किती? 5 × 9. 9 × 5 किती? 45. म्हणजे तिच्या आईचं वय किती आलं या ठिकाणी? 45 वर्ष. इतकं तिच्या आईचं वय आलेलं आहे. मुलांना हे उदाहरण पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पहा मुलांनी याच्यामध्ये जो सराव संच 4.1 आहे त्याच्यातील प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 हे आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमातून कमी केलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही ही जी सगळी उदाहरणं आहेत ती तुमच्या पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे लिहायची आहेत.